खान्देशातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून अद्याप एक आठवडा झालेला नाही, तोवरच माजी मंत्री आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिवा पंकजा मुंडे यांनी पवारसाहेब हॅट्स ऑफ अशा प्रकारचं ट्विट केलं असून याबरोबरच भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात भाजपनं ऊसतोड मजुरांच्या प्रश्नी आमदार सुरेश धस यांच्या खांद्यावर जबाबदारी दिल्यानं पक्षात पंकजा मुंडे यांची कोंडी केली जात असल्याचंही बोललं जाते. तर या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं हे ट्विट भाजपला इशारा असल्याचं मानलं जाते. त्याचबरोबर भाजपमध्ये बहुजन नेत्यांची कोंडी करून त्यांना पक्षाबाहेर पडण्यास भाग पाडलं जात आहे असं चित्र निर्माण झाले. दरम्यान एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये छळ झाल्याचा आरोप करून 40 वर्षांचे पक्षाचे जनुकीय संबंध तोडून राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. तर त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्याही नाराजीची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यापासून पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत आणि दुरावा वाढला आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे ज्या ऊसतोडणी मजुरांचे नेतृत्व करतात त्या ऊसतोडणी मजुरांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याची जबाबदारी भाजपनं धस यांना दिली आहे. त्यामुळे पंकजा यांना बीड जिल्ह्यात नवीन स्पर्धक तयार केलं जात असल्याचं दिसून येऊ लागलं. या पार्श्वभूमीवर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी खासदार शरद पवारांचं कौतुक करणारं ट्विट केल्यानं भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले बारा इमाम चौकातील रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेले नाव उमामा कलेक्शन्स. जीन्स, टी शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅन्ट्स, ट्रॅक पॅन्ट्स, जॅकेट्स आदी विविध व्हरायटी असलेले रेडीमेड कापड मिळण्याचे एकमेव ठिकाण उमामा फॅशन. बच्चों से लेके बड़ों तक एक ही चॉइस उमामा फैशन. ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फैशन्सची दुसरी शाखा लवकरच विजापूर वेस मक्का मस्जिद शेजारी. या पहा आणि आपल्या परिवार सोबत या दिवाळीची शॉपिंग करा फक्त आणि फक्त उमामा फैशन मध्ये. उमामा फैशन, बारा इमाम चौक, सोलापूर. आमचा संपर्क 96 37 78 89.